बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील देळगाव माळी इथला कोराडी धरण धोकादायक होत चाललाय. धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला भगदाड पडलं असून त्याचे दगड निखळून पडल्याने ही भिंत कोसळू नये यासाठी प्रशासनानं लक्ष देण्याची गरज आहे. मेहकर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा याच कोराडी प्रकल्पावरून होतो. तालुक्यातल्या अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा याच कोराडी धरणातून केला जातो. दगडमातीपासून या धरणाची भिंत आणि सांडवा तयार करण्यात आलेला आहे. या धरणावर हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली आलेली आहे. संबंधित विभागाकडून या धरणाची योग्यरित्या देखभाल दुरुस्ती केली जात नाही, त्यामुळे या धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. सांडव्याच्या संरक्षक भिंतीचे दगड पडून गेले आहेत, त्यामुळे त्याला भगदाड पडलंय. भविष्यात कोणतीही विपरीत घटना होऊ नये म्हणून याची तात्काळ दुरुस्ती करणं आवश्यक आहे. आज या आपण कोराडी प्रकल्पावर उभे आहोत. जवळपास या भिंतीला 8 ते 10 भगदाड पडलेले आहेत. याची तोंडी तक्रार ही ग्रामस्थांनी आणि आम्ही सदर विभागाला दिलेली आहे, परंतु आजपर्यंत त्याच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. जर हे जर असंच चालू राहिलं तर एक दिवस या धरणाची भिंत फुटून खालचे जे 8 ते 10 गावं आहेत हे पाण्याखाली जाऊ शकतात आणि यामुळे जीवित हानी होऊ शकते. तरी याकडे प्रशासनाने ताबडतोब तात्काळ लक्ष देऊन याची दुरुस्ती करावी. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews वर.